डॉक्टर हॅनेमन बायोग्राफी कंपल्सरी क्वेश्चन असतो सेकंड इयरसाठी. एकतर लॉजिक विचारतील नाही तर डॉक्टर हॅनेमन बायोग्राफी विचारतील. लॉजिकवर मी नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करेल डॉक्टर हॅनेमन बायोग्राफी. मग त्याच्यामध्ये कोणकोणते टॉपिक एक्सप्लेन करायचे, सर्वात अगोदर इंट्रोडक्शन करायचं आहे, त्याच्यानंतर त्यांचं एज्युकेशन, मेडिकल प्रॅक्टिस. मेडिकल प्रॅक्टिसमध्ये लक्षात ठेवा त्यांच्या ॲलोपॅथीची प्रॅक्टिस केली होती आणि त्याच्यामध्ये आणखी डिससॅटिस्फॅक्शन झालं होतं, हे मेडिकल प्रॅक्टिसमध्ये एक्सप्लेन करायचं. त्याच्यानंतर त्यांची डिस्कवरी ऑफ होमोपॅथी. आता होमोपॅथी म्हटलं तर सिमिलस क्रुएंचर हे झालं ॲलोपॅथीच्या अपोजिट. मग त्यांना ॲलोपॅथीकडून अपोजिशन होत होतं, हा आपला पाचवा पॉईंट अपोजिशन. आणि सिक्स्थ इलॉजी. इलॉजीमध्ये काय सांगायचं आहे की त्यांचं डेथ कशी झाली, केव्हा झाली, कशाने झाली आणि त्याच्यानंतर स्टॅच्यू कुठं कुठे होती त्यांची. आता इंट्रोडक्शन स्टार्ट करायचं आहे. इंट्रोडक्शनमध्ये त्यांचं फुल नेम सांगायचं आहे, क्रिस्टियन फेड्रिक सॅम्युअल हॅनेमन. काय? क्रिस्टियन फेड्रिक सॅम्युअल हॅनेमन, C.F.S. हॅनेमन. आणि बॉर्न व्हेन, व्हेअर आणि फ्रॉम इट. व्हेन 10 एप्रिल 1755. मग हा डे रेड डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. व्हेअर मिशन ऑफ सेक्सोनी ॲट जर्मनी. आणि फ्रॉम इट दॅट इज मदर्स अँड फादर्स. मदर्स नेम जॉहन्ना क्रिस्टियन्ना, फादर्स नेम गॉडफ्रेंड हॅनेमन. आता इंट्रोडक्शन झालं. आता एज्युकेशन. एज्युकेशनमध्ये काय सांगायचं, फर्स्ट टीचर सांगायचं त्यांचं, टाउन स्कूलमध्ये ॲडमिट केलं होतं त्यांना. त्याच्यानंतर लिप्झिकला गेले होते, व्हिनाला गेले होते आणि इरलॅंडला गेले होते. आता फर्स्ट टीचर कोण होते, त्यांचे वडीलच होते, फादर्स गॉडफ्रेंड हॅनेमन. त्यांनी त्यांना पाचव्या वर्षीपासून लॉजिकली कसा विचार करायचा हे शिकवलं होतं आणि त्याचाच यूज करून त्याचा यूज त्यांनी जे होमोपॅथी, त्यांना होमोपॅथीचा बेस त्यांनी इंडोलॉजिकला बनवलेला आहे. आता नंतर ते टाऊनला ऍडमिट केले होते त्यांना 12व्या वर्षी. आता 1755 त्यांचा जन्म झाला, तिथून 12 वर्षे म्हणजे 1767 त्यांना टाऊन स्कूलमध्ये ऍडमिट केलं होतं. तिथं त्यांना मॅजिस्ट्रेट मुलर भेटल्या. मॅजिस्ट्रेट मुलर त्यांना त्यांच्या ओन चाइल्ड सारखं ट्रीट करत होते. ते त्यांनी त्यांच्या ऑटोबायोग्राफीमध्ये लिहिलेलं होती, मॅजिस्ट्रेट मुलर वॉज माय टीचर ऑफ एन्शियंट लँग्वेज अँड जर्मन कंपोजिशन. काय? मॅजिस्ट्रेट मुलर वॉज माय टीचर ऑफ एन्शियंट लँग्वेज अँड जर्मन कंपोजिशन. नंतर ते त्यांच्या वडील पोर्सिलियन पेंटर होते. एवढी काही कंडिशन, फायनान्शियल कंडिशन चांगली नव्हती त्यांच्यामुळे ते त्यांना फर्दर एज्युकेशनसाठी ते त्यांना सपोर्ट करू शकत नव्हते. पण त्यांचं एवढं होतं की ते त्यांना रजिस्टर पण करायचे नाही की करू नको म्हणून. नंतर त्यांची एकदा स्कूल लिव्हिंग सेरेमनी होती तेव्हा त्यांना इसे लिहायचं होतं. तेव्हा त्यांनी टायटल लिहिलं होतं अ वंडरफुल कन्स्ट्रक्शन ऑफ द ह्युमन एंड. त्यांच्या त्या टायटलवरून ते किती इंटेलिजंट होते हे कळून येते. आता काय काय झालं, इंट्रोडक्शन झालं, एज्युकेशनमध्ये 2 पॉईंट झाले, कोणकोणता त्यांच्यामध्ये फर्स्ट टीचर आणि टाऊन स्कूल. आता तिसरा लिप्झिक, व्हिना आणि इरलॅंडला. लिप्झिकला कधी गेले होते, 20 वर्षानंतर गेले होते आणि त्यांच्या वडिलांनी दोन गोष्टी दिल्या होत्या. एक तर 20 थॅलर्स दिले होते, 20व्या वर्षी 20 थॅलर. त्याच्यानंतर त्यांना एक ॲडवाईस दिला होता, प्रूव ऑल थिंग होल्ड दॅट विच इज गुड. प्रूव ऑल थिंग होल्ड दॅट विच इज गुड. त्याच्यानंतर आता फायनान्शियल कंडिशन तशीच होती त्याच्यामुळे ते दिवसा काय करायचे की लेक्चर करायचे आणि रात्रीला ट्युशन घ्यायची श्रीमंत मुलांचे आणि बुक ट्रान्सलेट करायचे. त्याच्यातून त्यांना 2 वस्तू भेटलेल्या आहेत, एक तर त्यांना मनी पण भेटला आणि सेकंड थिंग्स म्हणजे त्यांना डझन ऑफ लँग्वेजचे नॉलेज झालं. हे झालं लिप्झिकला. आता ते त्याच्यानंतर व्हिनाला गेले. व्हिनाला तिथे त्यांनी ब्रदर ऑफ मर्सी हे हॉस्पिटल जॉईन केलं आणि तिथं ते डॉक्टर व्हॅन कॉरिन यांचे ते फेवरेट प्युपिल बनले. आणि मग ते त्यांना त्यांचे जे पर्सनल पेशंट असतात ते त्यांना अलो करायचे की तू ट्रीट कर. आणि नंतर त्यांना बॉरॉन व्हॉन ब्रुकेंथर यांचे ते पर्सनल फिजिशियन बनले आणि लायब्रेरियन पण बनले. आता मग नंतर ते इरलॅंडला गेले. इरलॅंडला किती गेले, 1779 ते इरलॅंडला गेले. इरलॅंडला त्यांनी MD केली. MD पॉईंट टॉपिक कोणता होता, अ कन्सिडरेशन ऑफ द इटिओलॉजी अँड थेरापेटिक्स ऑफ स्पाजमोडिक अफेक्शन. स्पाजमोडिक अफेक्शनचं काय, इटिओलॉजी आणि थेरापेटिक्स. आता इंट्रोडक्शन झालं, एज्युकेशन झालं. आता मेडिकल प्रॅक्टिस. मेडिकल प्रॅक्टिसमध्ये त्यांना सर्वात अगोदर हेडस्टेनला गेली होती. मॅन्सफेल्डची ही एक कंट्री आहे. तिथं त्यांचा केमिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट वाढत गेला. त्यांनी केमिस्ट्रीची लॅब जॉईन केली तेव्हा त्यांची ओळख जॉहन्ना कुचलरसोबत झाली आणि त्यांच्यासोबत त्यांचं लग्न झालं 17 नोव्हेंबर 1782. नंतर ते गोमसला गेले. तिथून तिथं त्यांचा सर्वात मोठा मुलगा हेनरिएटा झाला त्यांना. तर त्यांनी एक बुक लिहिले, ट्रीटमेंट ऑफ स्कोरोफुलस सोर्स, हे लिप्झिकमध्ये पब्लिश केलेले. आता त्यांना ॲलोपॅथीचं डिससॅटिस्फॅक्शन होत होतं. त्यांना डिससॅटिस्फॅक्शन झालं अनसॅटिस्फॅक्टरी मेडिकल नॉलेजमुळे. ते त्यांनी हुपलँड जनरलमध्ये एक्सप्लेन केलेले.
आणि मग आता त्यांनी ॲलोपॅथी सोडून दिलं. जेव्हा त्यांना डिससॅटिस्फॅक्शन झालं त्यांनी ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करणं सोडून दिलं. मग आता त्यांच्या फॅमिलीला सपोर्ट म्हणून ते काय करत होते की लिटररी वर्क चालू केलं, ते बुक्स वगैरे ट्रान्सलेट करायला लागले. आता फॅमिली सपोर्टसाठी ते बुक ट्रान्सलेट करत होते. मग एकदा 1790 त्यांनी कुलेन्स मटर मेडिकल घेतली ट्रान्सलेट करण्यासाठी. त्याच्यामध्ये त्यांनी कुलेन्सने लिहिलं होतं की अ सिनकोना क्युअर मलेरिया ड्यू टू हिज बिटरनेस. जेव्हा त्यांनी ही लाईन्स वाचली तेव्हा त्यांना डाऊट आला की असे किती त्यांनी नंबर ऑफ प्लांट्स आहेत जे की बिटर आहेत, मग ते का मलेरियाला ट्रीट करत नाही. मग त्या लाईन्सच्या मागचं ट्रूथ बघण्यासाठी त्यांनी एक्सपेरिमेंट करायला सुरुवात केली. त्यांनी 4 ट्रायचे सॉफ सिनकोना घेतलं आणि स्वतः अगोदर स्वतः घेतलं, डेली घ्यायचे 4 टाईम. मग त्यांना मलेरियाचे सिमटम यायला सुरुवात झाली आणि त्यांनी ते जेव्हा डिसकंटिन्यू केले तेव्हा त्यांचे सिमटम पण डिसअपियर झाले. मग ह्याच एक्सपेरिमेंट त्यांनी त्यांच्या फ्रेंड्सवर केला आणि फॅमिली मेंबरवर केला आणि सेम रिझल्ट आला. त्यांच्यावरून त्यांनी हे केलं, कन्क्लुजन काढलं की सिनकोना ट्रीट करतो मलेरिया पण तो ते बिटर आहे म्हणून ट्रीट करत नाही. तर त्यांच्यामध्ये ती ॲबिलिटी आहे की तो मलेरियासारखे सिमटम पुन्हा प्रोड्यूस करू शकतो. त्याच्यामध्ये ॲबिलिटी आहे की मलेरियासारखे सिमटम प्रोड्यूस करू शकतो. मग यालाच म्हणायचं सिमिलियर सिमिलेबल्स कुरेंजर आणि इथूनच होमोपॅथी स्टार्ट झाले. दॅट इज आणि होमोपॅथीचा लॉस कोणता आहे, सिमिलियर सिमिलेबल्स कुरेंजर. आणि हे त्यांनी हुपलँड जर्नलमध्ये त्यांनी एक्सप्लेन केलेले 1796 पहिल्यांदा. आणि म्हणून 1796 हेच त्यांचं आपलं बर्थ इयर ऑफ द होमोपॅथी मानलं जाते. काय 1796 हा इज अ बर्थ इयर ऑफ द होमोपॅथी. नाव टेक अ शॉर्ट रिव्ह. सर्वात अगोदर आपण इंट्रोडक्शन बघितलं. इंट्रोडक्शनमध्ये फुल नेम क्रिस्टियन फेड्रिक सॅम्युअल हॅनेमन आणि बर्थ वेन वेअर फ्रॉम इज 10 एप्रिल 1755, सेलिब्रेटेड ॲज रेड डे. त्याच्यानंतर एज्युकेशनमध्ये फर्स्ट टीचर त्यांचे फादर्स होते. त्याच्यानंतर टाउन स्कूल 1767 त्यांनी ॲडमिट झाले, तिथं मॅजिस्ट्रेट मुलर वगैरे. त्याच्यानंतर लिप्झिकला गेले होते, 20 थॅलर्स घेऊन गेले होते लिप्झिक व्हिना. आणि त्याच्यानंतर इरलॅगनला एमडी केली. टॉपिक कोणता होता, अ कन्सिडरेशन ऑफ द इटिओलॉजी अँड थेरापिटिक्स ऑफ स्पाझमोडिक अफेक्शन. त्याच्यानंतर त्यांनी मेडिकल प्रॅक्टिसमध्ये त्यांनी सर्वात अगोदर हेडस्टेनला गेले. हेडस्टेनमध्ये त्यांची केमिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट वाढत गेला आणि जोहान्ना कुसलरसोबत ओळख झाली. आणि गोमर्समध्ये त्यांना सर्वात मोठा मुलगा हेनरिएटा झाला आणि तिथेच त्यांनी पहिलं बुक लिहिलेले अ ट्रीटमेंट ऑफ स्कोरोफुला सोर्स. लक्षात ठेवायचं होते कुठं, गोमर्सला होते. आणि त्यांनी पब्लिश कुठं केलं, बुक लिप्झिकला केलेले. त्याच्यानंतर त्यांचं डिससॅटिस्फॅक्शन झालं आणि ते लिटररी वर्ककडे वळाले. तिथं आता डिस्कवरी ऑफ होमोपॅथी त्यांनी कुलेन्सची मटर मेडिकल ट्रान्सलेट करत होते 1790 तिथं त्यांना एका लाईन थ्रू गेले, अ सिनकोना क्युअर्स मलेरिया ड्यू टू इट्स बिटरनेस. ते डाऊट वगैरे त्यांच्यामुळे त्यांनी एक्सपेरिमेंट करायला सुरुवात केली आणि त्यांच्यामधून त्यांना कन्क्लुजन आलं की सिनकोना मलेरिया ट्रीट करतो पण ते त्याच्या बिटरनेसमुळे नाही, तर त्यांच्यामध्ये कॅपॅबिलिटी आहे की तो मलेरियासारखे सिमटम प्रोड्यूस करू शकतो म्हणून. आणि हे त्यांनी हुपलँड जर्नलमध्ये 1796 सांगितलेले आहे. म्हणून 1796 हे आपलं बर्थ इयर ऑफ होमोपॅथी मानलं जातं. आतापर्यंत इंट्रोडक्शन झालं, एज्युकेशन झालं, मेडिकल प्रॅक्टिस झालं, डिस्कवरी ऑफ होमोपॅथी झालं. आता अपोजिशन बघू. आता होमोपॅथी म्हटल्यावर सिमिलियर सिमिलेबल्स कुरेंजर हे काय झालं, होमोपॅथी ॲलोपॅथीचे अपोजिट झालं म्हणून त्यांना क्रिटिसाईज व्हायला सुरुवात झाली डॉक्टर हॅनेमनला आणि होमोपॅथीला. आता ती कशी झाली, सर्वात अगोदर काय आहे, 1810 झाली. 1810 डॉक्टर हॅनेमनने ऑर्गॅनचं पहिलं एडिशन काढलं होतं, ऑर्गॅनन ऑफ रॅशनल मेडिकल सायन्स. तेथून क्रिटिसाईज व्हायला सुरुवात झाली, तरी पण ते भिले नाही. आणि त्यांनी 1811 मटर मेडिकल प्युरा हे काढले आणि नंतर 1819 ऑर्गॅनचं सेकंड एडिशन काढलं. त्याच्यानंतर त्यांनी लिप्झिकमध्ये लेक्चर घ्यायला सुरुवात केली होती पण ते लवकरच बंद पडले. आता नंतर ऑस्ट्रेलियामध्ये ते राहत होती ना, तर तिथं ऑस्ट्रेलियामध्ये कसा क्रिटिसाईज झाला. तिथं प्रिन्स होता एक स्कॉजेनबर्ग, त्यांनी काय, तो कोण होता, जनरल ऑफिसर कमांडिंग इन आर्मीज अगेन्स्ट नेपोलियन. त्याला पॅरालिसिसचा पहिला झटका आला. तो कधी आला, 31 जून 1817 त्याला पॅरालिसिसचा फर्स्ट अटॅक आला. आणि डॉक्टर हॅनेमननी त्याची ट्रीटमेंट पण केली, तो बरा पण झाला. पण नंतर त्यांनी त्याची जी ओल्ड हॅबिट होती ड्रिंक करायची ती त्यांनी स्टार्ट केली आणि तो पुन्हा आजारी पडला. आणि नंतर त्याने ॲलोपॅथीची ट्रीटमेंट घेतली आणि 1820 त्याची डेथ झाली. त्याच्यामुळे ॲलोपॅथीला एक अपॉर्च्युनिटी भेटली की डॉक्टर हॅनेमनला आणि होमोपॅथीला क्रिटिसाईज करायचं आणि तिथून त्याला प्रोहिबिटेड केलं
की ऑस्ट्रेलियामधून प्रोहिबिटेड केले त्यांना होमोपॅथी करण्यापासून. नंतर ते कोथिनला गेले. कोथिनला डुके फर्डिनांड ऑफ अनहाल्ट कोथिन यांनी त्यांना परमिशन दिली की कोथिनमध्ये राहा आणि प्रॅक्टिस करा. हे झालं 1821 परमिशन दिले आणि 1822 त्यांनी क्रॉनिक डिसीज देअर नेचर अँड ट्रीटमेंट हे एक बुक पब्लिश केलं. 31 मार्च 1830 त्यांच्या फर्स्ट वाईफची डेथ झाली. नंतर त्यांची ओळख मॅरिया मॅलिनी डी हरोलीसोबत झाली. ती त्यांच्याकडे स्किन अलाइनमेंटची ट्रीटमेंट घेण्यासाठी आली आणि ब्युटी अट्रॅक्टिव्ह टू आर ब्युटी अँड ए स्टँडिंग नोबल. आणि 1835 त्यांचं त्यांच्याशी लग्न झालं. तेव्हा त्यांची तेव्हा डॉक्टर हॅनेमनची एज होतं 80 वर्ष आणि डॉक्टर हरोलीचं वय होतं मॅरिया मॅलिना डी हरोलीचं होतं 35 वर्ष. 1835 आणि 1830 राहायला गेले आणि प्रॅक्टिस पण पॅरिसमध्येच करत होते. तेव्हा त्यांना सर्व काही भेटलं होतं, नेम, फेम, रिकॉग्निशन, मनी आणि मनी कम्फर्ट आणि पीस. आता लास्टली इलॉजी बघू. इलॉजीमध्ये काय सांगायचं की डेथ सांगायची कधी झाली. डेथ झाली होती त्यांची 2 जुलै 1843 झालेली आहे. कधी झालेली आहे की 5 AM सकाळीच झाली होती 5 AM. त्याची स्टॅच्यू कुठं कुठे आहेत, पॅरिसला आहे, कोथिनला आहेत, लिप्झिगला आहे आणि वॉशिंग्टनला आहेत.